कारण त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं, 150 वर्ष राज्य केलं ब्रिटिशांनी इंग्रजांनी. महात्मा फुलेची तक्रार त्या ब्रिटिशांकडे वामन भटांनी केली, पेशव्यांनी केली. म्हणून ब्रिटिशांनी एक कमिशन बसवलं, कारण ती जी महाराणी इंग्रजांची जी होती इंग्लंडची, तिने हंटर नावाच्या साहेबाला बोलवलं आणि त्या सगळ्या तक्रारी वाचून दाखवल्या. ती कमिशन बसवण्यात आली, त्या कमिशनचं नाव होतं हंटर कमिशन. आणि त्या कमिशनमध्ये पेशव्यांच्या सोबत ब्राह्मणांच्या सोबत छत्रपती शाहूराजांना पण बोलवण्यात आलं. त्यावेळेस 18 वर्षाचे शाहूराजे होते, नवनव राज्य अभिषेक झालं होतं, म्हणून त्यांना बोलवणं गरजेचं होतं. आणि महात्मा फुलेंना पण बोलवलं, कारण आरोपी महात्मा फुले होते. त्यांची तक्रार होती की मांगा महाराजच्या वाड्यात जाऊन हा फुले काम मुलींना शाळा शिकवतो वगैरे वगैरे अशी तक्रार होती. सगळ्यांनी आपली आपली बाजू मांडली, पण जेव्हा महात्मा फुलेंना निमंत्रण मिळालं, महात्मा फुले एंट्री केली हॉलमध्ये, गाण्यामध्ये वर्तुळ शब्द वापरलेला आहे, वर्तुळ म्हणजे गोलाकार. ते पेशवे ते ब्राह्मण गोलाकार आकाराच्या बेंचवर बसले होते, टेबलवर गोलमेज. वर्तुळ शब्द वापरला, गोल वर्तुळ आकारात बसलेले होते. 12 जसे महात्मा फुले एंट्री करतात, महात्मा फुलेचा पोशाख खांद्यावर घुंगडी होती, डोक्यावर फेटा होता, जॅकेट होती, अंगात सदरा नाही, नुसतात होतात. तो पोशाख पाहून महात्मा फुलेचे डिंगल उडवतात, सगळे फिरी 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 हसायला लागतात. आता सगळे आपले आपले बाजू मांडतात. शाहूराजांना नाही राग आला होता की एवढ्या मोठ्या महान माणसाचा अपमान केला जात आहे, त्याचे डिंगल उडवल्या जात आहे, तो पोशाख पाहून डिंगल उडवला जात आहे. जेव्हा महात्मा फुलेचा नंबर येतो, आपली बाजू साक्ष देण्यासाठी बाजू मांडण्यासाठी महात्मा फुले उभे होतात, तेव्हा इंग्रजी मध्ये फड 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 असे बोलतात की इंग्रज तर थक्क झाले. जेवढे बाजार भाटे पेशवे बसले होते, ते सगळे महात्मा फुलेला तोंडाकडे तोंड वाचून पाहत होते. ती डिंगल पाहून
त्या पेशव्यांची त्या बामणाची तक्रार ब्रिटिशांकडे काय होती तक्रार होती म्हणे हा महात्मा फुले हा डावलानी माणूस म्हणे महारवाला म्हणे हा महात्मा फुले याला महात्मा म्हणतात म्हणे हा फुले मांगाच्या महाराजा वस्तीत जातो म्हणे त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण देतो म्हणे काय तक्रार होती महारवाडा मानवाडा महारवाडा मानवाडा महारवाडा मानवाडा गाठला I'm gonna make you mine.